भाजपचे नेते एकनाथ खडसे सध्या भेटीगाठींच्या सत्रावर आहेत. काल भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलेल्या खडसेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. पण एकनाथ खडसे इतक्या भेटीगाठी का करत आहेत? ते भाजपमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत का? याचबद्दल अधिक माहिती देते माझी सहकारी प्राजक्ता पोळ. काल एकनाथ खडसे हे दिल्लीला गेलेले होते, ज्या संदर्भात ते विधानं करतायत, भाजपचं जे राज्याचं नेतृत्व आहे त्यांच्यावरती टीका करतायत, त्या संदर्भात ते दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असं बोललं जात होतं. परंतु दिल्लीला गेल्यानंतर एकनाथ खडसे यांनी फक्त शरद पवारांची भेट घेतली आणि वरिष्ठ नेत्यांनी जी आहे ती त्यांना भेट नाकारल्याचं बोललं जात आहे. आणि एकनाथ खडसे या भेटीविनाच त्यानंतर मुंबईत परतले. एकनाथ खडसे हे मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं. त्याबाबत अजून कुठली वेळ मिळाली नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. परंतु उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे, तसं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनीच सांगितलंय. अरे हो, जरूर भेटेन. एकनाथजी म्हणजे नाथाभाऊ हे जुने सहकारी, मी आताच्या ह्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर होते म्हणेन. पण नुसतं राजकीय नाती नाती नसतात, ती राजकीय नाती कशी होऊ शकतात, पण जुने सहकारी आहेत आणि त्यांचे आणि आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केलेली, मी जरूर भेटेल. पण काय शिवसेनेत घेण्याविषयी त्यांनी बोललं पाहिजे ना माझ्याशी. आज पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी, आज पंकजा मुंडे यांना मी पुन्हा भेटण्यासाठी गेलो होतो, जेव्हा गोपीनाथ मुंडे हे नाराज असायचे तेव्हा काय व्हायचं, या आठवणींना उजाळा दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांनी, आज कोअर कमिटीची बैठक आहे भाजपची, आज कोअर कमिटीची बैठक असल्याने मला त्याला निमंत्रण नसल्याचं सुद्धा त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं. भारतीय जनता पार्टी की कोअर कमिटी की आज मीटिंग है और कोर कमेटी का मैं सदस्य नहीं हूँ. कोर कमेटी से तो मुझे करीबन 3-4 महीने से निकाल दिया गया है. वहाँ निकाला कि रखा ये तो मुझे आज तक पता नहीं है. उद्धव ठाकरे हे सुद्धा एकनाथ खडसे यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. एकनाथ खडसे हे निश्चितपणे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. परंतु या भेटीनंतर काय होणार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये काय बोलणं होणार, याची उत्सुकता मात्र प्रत्येकालाच आहे.